कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणि। भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की कर्मावर तुझा अधिकार आहे, फळामध्ये गुंतून पडू नकोस, पण म्हणून अकर्म म्हणजे कर्मशून्यता सुद्धा करू नकोस आणि कर्मफळामध्ये गुंतू नकोस। आपल्याला वाटतं की हे काहीतरी फक्त भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय अशातलं आहे, खरं म्हणजे हे आपल्या प्रत्येकासाठी आहे। कारण साधा विचार केला तरी दिसेल की खरंच आपलं काम करणं ही गोष्ट आपल्या हातात आहे, त्या कामाची फळं खरंच आपल्या हातात असत नाही, पण आपल्या कर्माचं फळ आपल्या हातात नाही। म्हणून काहीतरी कर्मच दुय्यम, दुर्लक्ष, अकार्यक्षम, निष्काळजीपणाने करायचं असं नाही, आपलं कर्म तर उत्तम करायचंच, नुसतं उत्तम नाही ते कर्म एन्जॉय करायचं, आनंदाने करायचं, असं मला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं समजतं।